जिले के क्षय रोग विभाग के 19 कंत्री कर्मचारी जिला क्षय रोग विभाग के आगे अपनी मांग को लेकर धरने आंदोलन के लिए बैठे हैं। राष्ट्रीय क्षय रोग नियंत्रण कर्मचारी संगठन के भंडारा जिला अध्यक्ष शिवशंकर शेंडे इन्होंने बताया कि पूरे राज्य में क्षय रोग कंत्राटी कर्मचारी बीस ऐसी पच्चीस साल से 2200 कर्मचारी कार्यभार संभाल रहे हैं और हमें अभी तक शासकीय सेवा से वंचित रखा गया है बी सी एन न्यूज केले भंडाराचे सुरेंद्र लोरे की रिपोर्ट सर मी शिवशंकर शेंडे जिल्हाध्यक्ष जिल्हा क्षरोग नियंत्रण सोसायटी जिल्हा भंडारा आम्ही एकोणतीस सप्टेंबरपासून ते सहा ऑक्टोबरपर्यंत राज्य संघटनेच्या निवेदनानुसार या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत सहा ऑक्टोबरपर्यंत आमचे पूर्ण कामबंद आंदोलन आहे आमच्या विविध मागण्या आहेत तुम्हाला हे मी सांगू इच्छितो की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आरोग्य विभागामध्ये क्षरोग अंतर्गत कंत्राटी पद्धती करण्यात आली आणि आता दोन हजार बावीसमध्ये कमीत कमी बावीसशे कर्मचारी महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत पण आमच्या विविध मागण्यांच्या संदर्भात राज्य संघटनेने निवेदने दिलेले आहेत सर्व प्रशासनाला परंतु आजपर्यंत आम्हाला जे बावीस वर्ष काम करूनसुद्धा आज पेमेंट कमी आहे आम्हाला सॅलरी जे बेसिक लावायला पाहिजे होते ते नाही ई पी एफ कटत नाही आहे जोखीम भत्ता आम्हाला मिळत नाही आहे आणि आरोग्य विमासुद्धा आम्हाला मिळत नाही आणि त्याच्यामुळे विविध मागण्या संदर्भात निवेदन देऊनसुद्धा राज्य शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की कमीत कमी आरोग्य विभागामध्ये बावीसशे कर्मचारी असताना पन्नास लोकांच्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे कारण आमचे काही कर्मचारी फील्डमध्ये जाऊन सुपरविजन करतात त्यांच्या पेट्रोल भत्तासुद्धा त्यांना वेळ मिळत नाही गाड्या खराब झालेल्या आहेत त्याच्यामुळे असे कितीतरी कर्मचारी विविध आजारामुळे नाही नाही ते सर्व कंत्राटी पद्धतीवर आहेत आणि त्यांच्या मृत्युमुखी पाहिल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला जो आधार मिळाला पाहिजे होता तोसुद्धा शासनाकडून आम्हाला मिळालेला नाही आहे त्याच्यामुळे त्यांचे जे परिजन आहेत तेसुद्धा खूप हलाखीचे जीवन जगत आहेत आणि म्हणून शासनाकडे अशी मागणी आहे की आम्हाला बावीस वर्षापासून जे आम्ही काम करत आहोत अतिशय महत्त्वाचा विभाग आहे क्षयरोग विभाग आहे अतिशय इन्फेक्शियस आणि अतिशय संसर्गजन्य आजारामध्ये आम्ही काम करतो हो। परंतु इतके वर्ष झाल्यानंतरही आम्हाला जो शासनाकडून मदत पाहिजे होती आमची सॅलरी वाढवायला पाहिजे होती बेसिक लावायला पाहिजे होता तो अजूनपर्यंत समायोजनाचा आमचा प्रश्न आहे आणि आम आमच्या जेवढं पूर्णपणे क्वालिफिकेशन आहे एखाद्या डिपार्टमेंटमध्ये आता जे भरती करतात त्या भरतीमध्ये सुद्धा आम्हाला समजा समायोजित केला तर आम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतो आणि चांगल्या प्रकारचे काम करून आमच्या क्षर विभागातील जे इन्फेक्शनचं प्रमाण आहे त्या बावीस वर्षामध्ये फार कमी झालेलं आहे परंतु शासनाचे अजूनही आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे आम्ही सहा ऑक्टोबरवर काम बंद आंदोलन करत आहोत सर आणि याच्यानंतरही नाही झालं तर आमच्या राज्य संघटना मुंबईला तीन तारखेला आझाद मैदानावर आम्ही बसणार आहोत आणि त्याच्यानंतरही आमच्या समजा काही मागण्या मंजूर नाही झाल्या तर आमच्या सा राज्य संघटना पुढचा विचार करून पुढे काही दिवसानंतर आम्ही आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी उपोषणावर बसण्याचा आम्ही विचार करू